दुष्काळ आणि परतीचा पाऊस यामुळे कांद्याचे पीक हे पाण्याखाली गेले. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. मात्र आता शेतकऱ्यांकडील शिल्लक कांदा चांगलाच भाव खातोय, त्यामुळे बळीराजा समाधान व्यक्त करतोय. पाहूयात एक खास रिपोर्ट. गेल्या अनेक दिवसांपासून शेतात काबाड कष्ट करणारा कष्टकरी बळीराजा हा शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्यानं हतबल झाला होता. त्यातून दुष्काळी संकट आणि परतीच्या पावसानं उभी पिकं पाण्याखाली गेली. मोठ्या भांडवली खर्चातून उभा केलेला शेतमाल पाण्यात गेल्यानं शेतकरी पुरता हतबल झाला होता. मात्र आता शेतकऱ्यांकडील शिल्लक कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकरी समाधान व्यक्त करतायत. 2 वर्षापासून कांद्याला बाजार नाही, तरी मी गेल्या वर्षी पाणी कमी असतानाही कांदा केला, तरी चालू वर्षी जास्त पाऊस अवकाळी पाऊस झाल्यामुळे बरेचसे नुकसान झाले. तरी मी कर्ज काढून बँकेचे कर्ज काढून कांदा केला, तरी कांदा बराचसा नसला, परंतु राहिलेल्या 23 गोण्याची पट्टी मला 1 लाख रुपये मिळाली. पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामात कांद्याची लागवड केली जाते. कांदा या पिकाला मोठा भांडवली खर्चही करावा लागतो. मात्र कांदा काढणीच्या वेळी कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नाही. मात्र यंदा साठवणुकीत ठेवलेल्या कांद्यानं अनेक शेतकऱ्यांना लखपती केलाय. 50 पिशवीत खराब कांदा निघाला, 23 गोण्या कांदा मार्केटला पाठवला, त्यात आम्हाला 1 लाख रुपये खर्च वाजत जाता 1 लाख रुपये मिळाले, तरी मी समाधानी आहे. जरी सध्या कांद्याला चांगला भाव मिळाला असला तरी परतीच्या पावसानं कांद्याचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे येत्या काळात राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करतायत. यावर्षी कांद्याला बाजार आहे, पण शेतकऱ्यांकडे माल शिल्लकच नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना 2 रुपये सुद्धा याचा फायदा झालेला नाही. हा फायदा फक्त व्यापाऱ्यांना झाला आहे. त्याच्यामुळे नवीन जे सरकार आले उद्धव साहेब, ती बोलले की मग आम्ही शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करू. ही मोठी घोषणा म्हणजे मोठी घोषणा ही शेतकऱ्यांना हमीभावाच्या रूपाने मिळावी, ही सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे. त्याचे खऱ्या अर्थानं सध्या कांद्याला मिळालेला भाव आणि पावसानं झालेलं नुकसान यांचा विचार करता शेतकऱ्यांना म्हणावा तेवढा फायदा या भाववाढीचा झालेला नाही. त्यामुळे राज्यात स्थापन झालेल्या ठाकरे सरकारकडून आता बळीराजाला मोठी अपेक्षा आहे. सचिन धुमाळ, AM न्यूज, शिरूर, पुणे.